कबीराचे विणतो शेले कौसलेचा राम बाई कौसल्य चाराम इतकं जुनं गाणं मला का आठवलं म्हणताय अरे आपल्या गोष्टीमध्ये अदृश्य होणारा अंगरखा बनणार आहे जरी हे गाणं जुनं असलं तरी कापड विणण्याचं टेक्निक मात्र अजून तसंच आहे बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला अदृश्य करणारा अंगरखा मिळाला तर पहिली गोष्ट म्हणजे लपंडाव खेळायला खूप मजा येईल पण असा अदृश्य करणारा अंगरखा कुणी बनवतंय का की तो फक्त विज्ञानकथा आणि गोष्टी यामध्येच असतो तेच तर शोधायला अर्णव आणि तनिषा वाचनालयात चाललेत चला आपण आवाज न करता त्यांच्या मागून जाऊया ते आपल्याला पाहू शकत नाहीत त्यांच्या जगात आपण अदृश्य असल्यासारखेच आहोत गोष्टीच्या शेवटी बालदोस्तांसाठी एक प्रश्न नक्की असणार आहे बघा हां प्रश्नाचं उत्तर मला लिहून पाठवायला विसरू नका ईमेलवर गोष्टीचं नाव आहे अदृश्य करणारा अंगरखा ओरिजिनल स्टोरी अंडर द इनव्हिजिबिलिटी क्लोक बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे वर्षा जोशी चित्रांकन राधिका टिपणेस मराठीत अनुवाद वर्षा जोशी गोष्टीचं वाचन असावरी दोषी अर्णव आणि तनिषा यांना लपंडाव खेळायला फार आवडायचं दररोज संध्याकाळी त्यांचा गृहपाठ झाला की आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ते हाच खेळ खेळायचे एक दिवस अर्णव तनिषाला म्हणाला मी जर अदृश्य होऊ शकलो तर मला कोणी पाहू शकणार नाही आणि लपंडाव खेळायला केवढी मज्जा येईल अदृश्य होणं शक्य आहे का हे आईबाबांना विचारायचं त्यांनी ठरवलं बाबा हसून म्हणाले हे तर एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटतंय पण आई म्हणाली मला वाटतं जो कपडा आपल्याला अदृश्य करू शकेल अशा कापडावर शास्त्रज्ञ संशोधन करतायत आई पडदे उषा आणि तक्क्यांचे अभ्रे बनवून देण्याचं काम करायची त्यामुळे तिला विविध कापडांची माहिती होती अय्या आपल्याला अदृश्य करणारा खराखुरा अंगरखा तनिषा उद्गारली मग या नव्या कापडांबाबत काय माहिती मिळते ते बघण्यासाठी दोघं वाचनालयात गेले वाचनालय म्हणजे लायब्ररी अर्णव आणि तनिषा वाचनालयातल्या कपाटांमधल्या सगळ्या खणांमध्ये शोधू लागले कापडाबद्दल माहिती देणारं कुठलंही पुस्तक मिळालं रे मिळालं की ते काढून लगेच वाचू लागले एका पुस्तकामधून त्यांना कळलं की लिनन हा सगळ्यात जुना धागा आहे हा धागा जवसाच्या रोपाच्या देठापासून मिळवलेला असतो लिननप्रमाणे कापसाचा धागाही जुना आहे तोही वनस्पतीपासून मिळवला जातो मग वाचनालयातून काही पुस्तकं घेऊन ही, पुस्तक ही दोन्ही भावंडं घरी परत आली घरी आल्यावर अर्णवने आपल्या कपड्यांकडे पाहिलं आणि तो म्हणाला आई माझी पॅन्ट जाड कापडाची आहे आणि शर्ट पातळ आहे हे दोन्हीही कापसाच्या धाग्यांपासूनच बनलेत ना छान प्रश्न विचारला सर्णव आई म्हणाली एखादं कापड किती जाड असू शकतं हे त्यासाठी वापरलेल्या धाग्याच्या प्रतीवर अवलंबून असतं आणि ते कापड कसं विणलं आहे यावरही अवलंबून असतं बरं का बाबांनी पुस्ती जोडली आणखी काही वनस्पतीपासूनही धागे मिळतात का तनिषाने विचारलं हो तर नारळ बांबू ताग आई म्हणाली इतकंच काय प्राण्यांपासून सुद्धा धागे मिळतात हं अर्णव म्हणाला रेशमाच्या किड्यापासून रेशीम मिळतं आणि मेंढीपासून लोकर मिळते हे वाचलेलं त्याला आठवलं तनिषाने विचारलं आई मला माहिती आहे तू रेशमी साडी नेसली आहेस आणि बाबांचा शर्ट लिननच्या कपड्याचा आहे माझा मफलर आहे लोकरीचा पण मग माझा फ्रॉक कोणत्या धाग्यापासून बनलाय आई म्हणाली पॉलिस्टरपासून हा एक कृत्रिम धागा आहे म्हणजे तो प्रयोगशाळेत निर्माण केलेला असतो मग या भावंडांनी पुस्तकामधली कृत्रिम धाग्यांवरची प्रकरणं वाचायला सुरुवात केली शास्त्रज्ञांनी उच्च कार्यक्षमता असलेले धागे कसे विकसित केले ते त्यांनी वाचलं हे धागे उष्णता वीज आणि रसायनरोधक होते स्पॅन्डेक्स सारख्या काही धाग्यांमध्ये स्थितीस्थापकत्व असतं म्हणजेच ते ताणले जातात इलास्टिसिटी म्हणतो आपण तसं या धाग्यांपासून ट्रॅकपॅन्ट्स बनवतात काही नवीन धागे आघात सहन करू शकतात शोषून घेऊ शकतात असे धागे पोलीस आणि सैनिक यांच्या उपयोगाचे असतात काही धागे लवकर पेटू शकत नाहीत असे धागे अग्निशामक दलासाठी उत्तम असतात तनिषाने वाचून दाखवलं तेवढ्यात आई म्हणाली अर्णव तनिषा इकडे या तुम्ही वाचनालयातून आणलेल्या पुस्तकामध्ये बघा मला काय सापडलंय ते पुस्तक उच्चतंत्र धागे या विषयावर होतं आई मोठ्याने वाचू लागली तापमान दाब किरणोत्सर्जन अशा विविध घटकांपासून मिळणाऱ्या संवेदना जाणून त्याला प्रतिसाद देणाऱ्या उच्च तंत्र धाग्यांना चलाख धागे म्हणजेच स्मार्ट धागे असं म्हणतात कार्बनपासून बनवलेले नॅनो फायबर्स हे चलाख धागेच आहेत नॅनो फायबर्स म्हणजे काय अर्णवने विचारलं नॅनो फायबर्स म्हणजे अगदी छोटे धागे जेव्हा एक मीटरला आपण शंभर कोटीने भागतो तेव्हा भा आपल्याला एक नॅनोमीटर मिळतो म्हणजे तो किती छोटा असेल बघ नॅनोफायबर्सचा व्यास म्हणजेच डायमीटर हा अगदी थोडे नॅनोमीटर्स असतो बाबा म्हणाले अर्णव आणि तनिषा पुस्तकांचा ढीक चाळत असताना त्यांना हेही सापडलं की स्मार्ट धाग्यांपासून बनवलेल्या कापडाला बुद्धिमान कापड किंवा ई टेक्स्टाईल असं म्हणतात याचा उपयोग हेल्थवेअरमध्ये होतो हे कपडे ज्या कापडापासून बनतात त्या कापडामध्ये सूक्ष्म संवेदना ग्राहक बसवलेले असतात ते रुग्णाचा श्वासोच्छवास हृदयाचे ठोके आणि शरीराचं तापमान याची नोंद घेतात रुग्ण घरी राहू शकतो आणि ही सगळी माहिती डॉक्टरांकडे पाठवली जाते आता आपण तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया अदृश्य होणं शक्य आहे का आई म्हणाली तिने नुकताच एका विज्ञानविषयक मासिकात एक लेख वाचला होता एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचा अंगरखा बनवला आहे की तो घातलेली व्यक्ती अदृश्य होते यासाठीचं कापड ऐंशी नॅनोमीटर व्यास असलेल्या धाग्यांपासून बनवलं आहे तिने एका चित्राकडे बोट दाखवत म्हटलं आपण एखादी वस्तू समजा लाल चष्मा किंवा काळा फळा पाहू शकतो कारण ती वस्तू तिच्यावर पडणारा प्रकाश काही प्रमाणात परावर्तित करते म्हणजेच रिफ्लेक्शन होतं त्या प्रकाशाचं पण हा अंगरखा त्यावर पडणारा प्रकाश परावर्तित करत नाही या उलट अंगरख्याच्या विशेष कापडामुळे प्रकाश किरण दिशा बदलून अंगरख्याच्या मागे जातात म्हणून हा अंगरखा दिसत नाही आणि त्याच्या आत असलेली व्यक्तीही दिसत नाही मला असा शर्ट मिळेल का अर्णवने उत्साहित होऊन विचारलं आपलं फक्त डोकं आणि पाय हलताना दिसत आहेत मध्ये काहीच नाही हे दृश्य बघून आपल्या मित्रांचे चेहरे कसे होतील या कल्पनेनेच त्याला जोरदार हसू फुटलं सध्या तरी नाही वर्तमानपत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे शास्त्रज्ञ आणि उत्पादक यांचे प्रयत्न चालू आहेत काही देशांमध्ये असं कापड तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे मात्र अजून ते उपलब्ध नाही आहे आई म्हणाली अदृश्य होण्याचा अंगरखा घालून लपंडाव खेळायला केवढी मजा येईल पण इतर लोकांना त्याचा काही उपयोग होईल का, का, हो का। तनिषाने विचारलं हो शत्रुशी लढताना सैनिक तो घालू शकतील बाबा म्हणाले आणि तुमचा त्रास न होता शांतपणे काम करताना मलाही तो घालता येईल ते विनोदाने म्हणाले दुसऱ्या दिवशी अर्णव आणि तनिषा यांनी त्यांच्या मित्रांना चलाक वस्त्रांबद्दल सगळं सांगितलं मला एक कल्पना आहे अजून केळकर सर वर्गावर आलेले नाहीत तर आपण प्रयोगशाळेत जाऊन काही मजेशीर प्रयोग करून पाहूया का असं म्हणताना तनिषाचे डोळे चमकले थांब थांब अर्णव कुजबुजला जर ते एखाद्या अदृश्य करणाऱ्या अंगरख्यात लपून आपण काय उद्योग करतो हे बघत असतील तर कसे गमतीशीर पण उपयुक्त शोध आपण विज्ञानाच्या मदतीने लावू शकतो तर थोडीशी माहिती या चलाख वस्त्रांबद्दल काही चलाख धाग्यांपासून बनवलेल्या कापडाचा उपयोग चष्म्याची भिंगे आरसे आणि दागिने स्वच्छ करण्यासाठी केला जातो उष्णतारोधक धाग्यांपासून म्हणजेच हीट रेझिस्टन्स करणाऱ्या धाग्यांपासून बनवलेली वस्त्र स्फोटक उत्पादित करणाऱ्या कारखान्यांमधले लोक वापरतात काही धागे पोकळ असतात आणि त्यामध्ये सुगंधी द्राव भरलेला असतो असे धागे गाद्या आणि उशांचे अभ्रे बनवण्यासाठी वापरले जातात आता आली प्रश्नाची वेळ बघा कसा गमतीशीर प्रश्न विचारणार आहे तुम्हाला अदृश्य करणारा अंगरखा मिळाला तर तुम्ही काय कराल सांगा सांगा मला हे उत्तर नक्की ईमेल करून कळवा ईमेल आय डी कॉन्टॅक्ट डॉट बुक्स दॅट स्पीक ॲट जीमेल डॉट कॉम तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढच्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद